नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो ने आज अटक की है। एनसीबी ने अटक की है रिया चक्रवर्ती ला, अमली पदार्थ प्रकरणी रियाला अटक करने गई। शोविक मिरांडा दीपेश पाठोपाठ आता रिया की ही या संपूर्ण प्रकरणातली नववी अटक है। एकूण नौ आरोपी एनसीबी ने अटक की है। रिया के अटके संदर्भात एनसीबी से अधिकारी देणार माहिती, एनसीबी बाहर पोलिसांचा फौज फाटा। या संपूर्ण प्रकरणामध्ये अंमली पदार्थाच्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या अटकेने खळबळ माजली आहे। सीबीआयने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती, त्या प्रकरणातून एनसीबीला अंमली पदार्थाचे धागे दोरे गवसले होते। धनराज वंजारी माजी पोलीस अधिकारी यांच्यासोबत थोड्या वेळापूर्वीच आम्ही बातचीत केली, काय म्हणताय त्यांचं ते पाहूया। माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की एनडीपीएफ ऍक्ट मध्ये कलम 66 आहे, त्याच्यात कोणाचीही दिलेली जबानी साक्षीदार म्हणून ही पुरावा म्हणून कोर्टात निष्पन्न होऊ शकते, जे इतर कायद्यामध्ये प्रावधान नाही आहे। कारण भारतीय पुराव्याचा कायदा कलम 25 प्रमाणे पोलिसासमोर दिलेली जबानी ही कायद्यात पुरावा म्हणून ग्राह्य होत नाही, जोपर्यंत तिला पाठीचे सरकमस्टान्सेस किंवा इतर पुरावे डिजिटल सपोर्ट करत नाही तोपर्यंत। पण याला अपवाद म्हणून एनडीपीएस नार्कोटिक ड्रग्स सायकोट्रॉपिक सब्स्टन्सेस ऍक्ट जो आहे त्यामध्ये जर 65 खाली एखादी जबानी घेतली तर ती जबानी निर्विवाद पुरावा म्हणून निष्पन्न होऊ शकते असं कायद्यात प्रावधान आहे। आणि मला वाटतं या कायद्याच्या प्रावधानानुसार जे काही स्टेटमेंट कोणी विटनेसची त्यांनी रेकॉर्ड केली असतील तो रिया विरुद्ध आणि तिच्या भावाविरुद्ध पुरावा म्हणून निष्पन्न करून त्या लोकांनी रियाला अटक केली असावी। परंतु पुढील तपास हे ठरवेल की रियावरती दोषारोप पत्र पाठविण्याइतपत पुरावा निष्पन्न होतो की नाही, तो जर झाला तर मग तिच्या विरुद्ध निश्चितपणे कोर्टात दोषारोप पत्र पाठवण्यात येईल।